नजर हिसकावू शकत माई हिम्मत माव नाव मुक्ता सारंग नगर करे येडा झाला का गाडीन जरी गेलास ना तरी 1.5-2 तास लागतील आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उठून घेऊया. मी ऐकायला हवं होत त्या युवराजला मुक्ताला शोधायला पाठवायला हवं होत. शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. मला माहिती आहे ही मुक्ता पळाली म्हणजे नक्की काहीतरी करणारच. तिने सारंगला फोन करायचाही प्रयत्न केला होता पण ती इथे पोहोचेल असं वाटलं नव्हतं. हे मूर्ख लोक गेले होते ना यांनी का काही केलं नाही यांनी काहीतरी करायला हवं होत. मुक्ता आणि सारंगचं लग्न होतंय तर तू इथे कशी हा प्रश्न त्यांना पडू शकतो म्हणून तुला पाठवतो. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून कपाळाला कुंकू लावून साडी नेसून स्त्री वेशात काढली. कसला गोंधळ चाललाय हा. त्यांना पण इथे बोलवून घेतले ना म्हणून जरा गडबड झाली. ते मिटवतायत ते फोनवर बोलतायत ना. त्या भाऊंनी सांगितलंय तुम्हाला पालखीत बसून मागून घेऊन यायला सांगितलंय. हा चला चला काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग आहे. हा सरप्राईज आहे. चला 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 चला有点啊 bus stop 在我看你啊阿里亚巴黑里
मुक्तताई किती काय झालं तरी मी इथं कशी पोहोचले रेणुकाताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलंय पण त्यासाठी फोन उचलायला लागल हॅलो हॅलो काय हॅलो इकडे कुठे पाठवलंय तुम्ही मला ते पालखीवाले सुद्धा मला या लांब कुठेतरी जंगलात आणून सोडून गेलेत एकटीला काय प्रकार आहे असा का पालखी तिथे कशी गेली हा म्हणजे दुसरी पालखी अरे अरे तुम्ही बोलत का नाहीयेत ह्यासला कसला प्लॅनिंग केलंय तुम्ही का त्या मुक्ता सोबत मला या जंगलात सोडून यायचा विचार केलाय मी मुक्ता बोलतीये तिथे कशी पोहोचलीस हे तुम्हाला सांगून पण समजणार नाही दुसऱ्याच्या देवऱ्यात स्वतःचा दिवा लावायचं तुमचं जे स्वप्न आहे ना ते पूर्ण नाही होऊ शकलं याच मला लई वाईट वाटत आहे म्हणजे मंगलाष्टक झालीत आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार पण घातले आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी मावा चेहरा पण बघितलाय आता ते माया गळ्यात मंगळसूत्र घालणार भांगात कुंकू भरणार आणि मग सात जन्माचं अतूट नातं सांगणार तात फेरेवणार तुम्ही आधी तिकडून घरी कसं जाता येईल ते आधी पहा कारण तुम्ही इकडे आल्या ना तर माव काय नाही पण ही सगळी मंडळी तोंडावर पडते दादा या घरातल्या स्त्रीवर मती नात्याने कोणी का असेना तिच्या अंगावर कोणी हात टाकला मरायचं नाही जगायचा आणि जगवण्याचा आगेत राखवायला तुमची पोरगी लाकूड नाही लोखंड आहे जितक चटक पसंत ना तितकी जास्त लाल भडक होत राहील कुंकुमासारखी तर कधी काली मातेच्या जिभेसारखी अण्णा ही माई लढाई आहे मला लढू द्या तिकडे गावात येऊन काहीच इकडे घडणार नाहीये उलट लोकांचे स्टोमणे ऐकावं लागतील आपल्याला तुम्हाला काही नाही ते ऐकून घ्यावं लागत आई लढाई मला लढू द्या पण पोरी मी अण्णा मला माहित आहे तुम्ही माझ्यासाठी सगळं सहन कराल माई ताकद म्हणून माझ्यासाठी उभं राहाल मुक्तताई मी पण तिची ताकद म्हणून मागे उभं राहीन तुम्हाला राखी बांधली ना आई म्हणते बहीण आपल्या राखी बांधते त्या बदल्यात आपण तिची रक्षा केली पाहिजे आणि मी जास्त खेळ पण जाणार नाही त्यापेक्षा मी व्यायाम सुरू करतो तू खेळ खेळताना हसताना तुलाही छान दिसतो चालेल चालेल पण मुक्ते ह्या लोकांनी तुझ्या सोबत जे काही केलंय जावई बा पुन्हा कळलं तर नाही आई हे मी कधीच कोणाला सांगणार नाही
हे गुपित काय माझ्यासोबतच राहणार? अगं काय बोलत आहे तू? आई मी जर हे सांगितलं तर मोठा धमाका होणार ना, हे घर राहणार ना, इथली नाती सगळं अस्ताव्यस्त होणार. अगं छोट्या मालकांना हे कळलं तर आयुष्यभरासाठी तोंड पण बघणार नाही त्यांचं. मला हे घर नाही तोडायचंय तर आयुष्यभरासाठी माझ्या जन्माला गालबोट लागन ग. ही पोरगी आली आणि घर तोडून गेली असं म्हणण्यापेक्षा या पोरीनं अख्खं घर एकत्र बांधून ठेवलं हे ऐकायला तुम्हाला जास्त आवडेल ना? पोरी तू या मनाला जे बरं वाटल ठीक वाटल ते तू कर. पण तू एवढ्या गडबडी, तू ही साडी आणि ही आवरावर कुठं गेलीस? काही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काही टेन्शन आहे का दादा? खर तर तुम्ही आत म्हणून मला टेन्शन नाही, पण ना सारखा त्या आर्यताईचाच विचार येतोय. त्या पोचायच्या मला तिकडे पोचणं लय गरजेचं आहे, नाहीतर छोट्या मालकांबरोबर. नाही नाही, त्यांच्या आधी मला तिकडे पोचायला पाहिजे. मी या कपड्यात तिकडे नाही जाऊ शकणार, काय करून मला इकडच कापड बदलायला लागलं. हा चालेल. हा घ्या, हा तुमचा आरसा. द्या रे, सगळ्यांनी तुमच्या मोबाईलचे टॉर्च ऑन करा आणि द्या. हा हे धरा, हे घ्या. बर ड्रायव्हर, ओ ड्रायव्हर साहेब, गाडी थांबा ना. हो थांबतो थांबतो. चला 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 चला. भाई किती काय काय केलं या माणसांनी तुझ्यासाठी, एवढं तर सख्ख सुद्धा करत नाही ग. मुक्ताबाईनी, अगं बाहेर कोणीतरी विचारतय तुला, खूप अर्जंट आहे म्हणतात, पाठवू का? पाठव ना. हा ते देवळातले गुरुजी असतील. तुम्हाला छोतोय मी, तुमची ही संभाळ तिकडे टेम्पोतच राहिली होती. आई अण्णा हेच आहेत ते, त्यांनी माझी एवढी मदत केली. भाऊ तुमचे उपकार कसे मानू तेच कळत नाही मला. हो उपकार मानून असं लाजवू नका. भावानं बहिणीची पाठराखण कशी केली पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. तो खरच मला तुम्हाला आयुष्यभर राखी बांधायला आवडेल. मला सुद्धा तुमच्याकडून राखी बांधून घ्यायला आवडेल. तसही आता आपल्यामध्ये आयुष्यभरासाठी नातं निर्माण झालंय. आणि आता पुढे काहीही मदत लागली तरी खुशाल सांगायचं. हा वैभव नक्की सांग. चला निघतो मी, म्हणजे तिकडे देवी आईला निरोप द्यायचा आहे की तुझ्या आशीर्वादाने तुझ्या भक्ताला सुखरूप ठिकाणी सोडून आलोय. म्हणजे तिची काळजी मिटेल. येतो. हा किती भली माणसं येतो ही. अग ही सगळी देवी आईचीच कृपा आहे. आई राजा
वहिनी सर अगं सन बाकीचे विधी व्हायचेत मंडपात सगळे वाट बघतायत. वय मी आलेच तू पुढे लवकर ये. वय झाला आता तुम्हाला कन्यादान करायचंय आणि आता खोटं खोटं आनंद दाखवायची गरज नाही. तुम्ही काकींना असं चोरून चोरून गायला घातलं होत ना. अरे पप्या म्हणजे काय सुरुवातीला मी असं तिला खाऊ घातलं पण काय लाडी गोडी लावून ती सगळं स्वतः एकटीच खायची त्यामुळे बंद करून टाकली. दिसतय ते तिच्या अंगावर. ए गायत्री वटकाव ना वटकाव ना. हो 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 तर मग आता तुम्हाला एकमेकांना बरवण्याची जी सुवर्ण संधी मिळाली आहे त्यासाठी तुम्हाला ताटाखाली वटकावणं ठेवायला लागणार आहे. वटकावण म्हणजे वाट नाही वटकावणं. वटकावणं म्हणजे जेवणाच्या ताटाखाली एका बाजूला पैशाचा ढीग लावायचा ते ताट असं तिरक झालं पाहिजे ते वटकावणं. अरे बापरे हे अनबिलिवेबल आहे. आई ऐक ना माझी भूक गेली. असं नाही यार याला काय अर्थ आहे. मुक्ताला पण भूक नाहीये नाही का बघा लय भूक नाही. नाही मला तर लय भूक लागलीये. सारंग बर 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 तिच्यासाठी काही पण. ओ हो दादा वहिनीसाठी लगेच तयार झाला. ए सारंग अरे त्या मुक्ताला पहिला घास तू भरव. ओके थांब 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 मुक्ता दे घास भरवायच्या आधी नाव घ्यायचं लक्षात ठेव कळलं का. नाही नाही नको ग असं कसं नाव तर घ्यायलाच लागणार तुला. नाही ना ग मग राह उपाशी
आम्ही काय करायचं घे नाव घे ए आजी आजी ती नाव घेणार आहे मुक्ता घेणार का अग घे की घरात दरवळला फुलांचा सुवास वा घरात दरवळला फुलांचा सुवास माधवी नुसतंच काय आठवण ठेवतीस तुझे सून बाईला नाव घ्यायला सांग हो ना मुक्ता नाव घे ग नाहीतर ना या घरात प्रवेश मिळणार नाही हा सौभाग्याचं लेणं असत काळ्या मनांची पोत करणार ग्रह प्रवेश अनवणार सारंग नावाच्या दिव्याची ज्योत भाऊ अहो रेणुका कुठे आहे सुनबाईची वाट अडवायला पाहिजे तिनं ती बहुतेक फ्रेश व्हायला गेलीये मी बघून येते नाही मी घेऊन येतो तिला चला आता ठशांचा इधी करून घेऊया अग कुंकोच ताट आणलं का ये गायत्री दे त्यांना ते पण आजी हे ठसे भिंतीवर का उमटवतात त्याच काय आहे गायत्री कुंकुवाच ठस असं भीतीवर उमटवलं किसून बाईच्या कर्तृत्वानं घर समद उजळून निघल आणि समद्या लोकात इज्जत आणि बोलबाला याचा डंका वाजल आणि रावसाहेब तुझी सून तुझं नाव अजून मोठं करते की नाही बघ अरे सारंग तिकडे काय बघत उभा राहिलास घे ही तांदळाची वाटी घे आणि अक्षता टाकत चल हा पावलावर अक्षता टाकायचे हो ये सुनबाई ये या घरात लक्ष्मीच्या पावलानं ये आले सासूबाई ये सुनबाई या घरात हिरा माणक्याच्या रूपानी ये
ये सुन भाई, ये या घरात सोने रूपाच्या पावलांनी आहे. आले सासू भाई. ये सुन भाई, ये या घरात धनधान्याच्या पावलांनी आहे. आले सासू भाई. ये सुन भाई, ये या घरात सुख समृद्धीच्या पावलांनी आहे. आले सासू भाई. म्हातारीला वेड लागलाय. ये सुन भाई, ये या घरात भरभराटीच्या पावलांनी आहे. आले सासू भाई. चला या पुढे. या देवीचं दर्शन नाही, त्या देवीचं दर्शन घ्यायचंय. पुढे ये. भाऊ, ह्यो कपडा आहे ना पावलाचा, तो व्यवस्थित उचलून गुंडाळून ठेव. ठीक आहे, काळजीच करू नको आई, मी सगळं व्यवस्थित करून ठेवतो. समशीत पूजा करायला नाही सांगितली त्याची. मला आशा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं असेल. मी आधी सारखं माझं घर समजून येऊ शकते ना? सारंग, आय नो मी तुला माझा पती म्हणून गमवून बसले, पण मला तुला माझा मित्र म्हणून गमवायचं नाहीये रे. हे बघ आर्या, आपण चांगले मित्र होतो आणि यापुढेही राहूच. आणि हे बघ, आपल्यातला जो काही बॉन्ड आहे, आपली जी काही मैत्री आहे ना, ती मला सुद्धा गमवायची नाहीच आहे ग. पण कसं आहे की जे काही घडलंय ना, त्यामुळे मला आपल्यातली ही मैत्री अग शक्य वाटत नाहीये. म्हणजे आय मीन तू परत आमच्या घरी वगैरे, ते अगं सगळ्यांसाठीच खूप ऑकवर्ड असेल. म्हणजे हे बघ आर्या, तू आमच्या घरी येत जा. या घराला तुमची आधीपासून ओळख आहे, तुम्ही येत जा. तुम्हाला जवा वाटत तवा येत जा. नाही नाही नाही, तरी तू तुझ्या खोलीत राहायचं आणि मग तर आजी बरोबर राहणार. एक मिनिट, आता काय? तुमचा मुलगा शहाणा आहे, तुम्हाला त्याचं कौतुक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आपण त्याला एवढं पण गृहित धरू नका ना. आय मीन आम्ही दोघं रात्रभर एकत्र राहणार नाही मानलं, पण कसं आहे 10 मिनिटं तरी जी बोलू द्या ना आम्हाला. 10 मिनिटं काय, 10 सेकंद सुद्धा नाही. चल मुक्ता. बर ठीक आहे सासू भाई, जाऊ जाऊ. 10 मिनिटं तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. थँक्यू आई. हा, त्याच्यानंतर तू तुझ्या घरी ये आजीच्या खोलीत. मुक्ता चल. अरे अरे दादा, किती घाई तुला. आम्ही पण येतोय तुमच्या बरोबर खोलीत, लक्ष नको का ठेवायला. आम्ही पण थांबणार हा रूम मध्ये.
आणि सर्व मिळून गप्पा मारूया ना खरे काय दादा चालेल ना ए पोरीनो नका माझ्या नातवाला त्रास देऊ जा बाळा ए थँक्यू आजी चल चावट चल दादा दादा तुम्ही इथे कसे बोलवलंस ना मला मी बोलवलं मी बोलवलं मी नाही बोलवलं दादा अरे ती गायत्री आणि जया तिने निरोप पाठवला मला की तू बोलवलंस म्हणून म्हणून आलो मी दादा मी नाही निरोप पाठवला सॉरी दादा आम्ही दोघांची गंमत करत होतो पण त्याला बघा ना किती आनंद झालाय तुम्हाला बघून आणि आता दरवाजा कसा पटकन उघडतो ते बघा या असल्या बालिश खेळामध्ये मला घेत जाऊ नका यापुढे कळलं हो ते तुमच्या पुरतच मर्यादित ठेवा हो पण लहानांसोबत लहानच व्हायला पाहिजे आपण जे नाही ना ते होण्यात लय आनंद होतो ते ठीक आहे आता मला खूप काम आहे तुम्ही सुद्धा लागा हवरायला चला हा बाजूला दादा तुमच्या सोबत खोलीत राहायला येईन ना तवा म्हणेन तोवर धीर धरावा लागेल I love you. आजची रात्र आपली रंग महालच केलाय जणू ये ना आजी काय म्हणतेस काय नाही मुक्ताला न्यायला आले अच्छा आता तुमची दोघांची भेट उद्या सकाळी चल मुक्ता गप दरवाजा लावून घ्यायचा आणि गप पडायचं चल 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 ये आजी ए मुक्ता तुला साडी चेंज करायची असेल ना हा म्हणजे कपडे तर बदलावे लागतील हो अगं लग्नाच्या साडीत कशी झोपेल ना ती मग तू तू आजी तू पुढे हो साडी चेंज झाली की ही येईलच मागून तू ना पुढे अरे वा रे वा ही साडी माझ्या खोलीतच बदलल चल आणि साडी घेऊन तू ये अग साडी कशाला आय मीन मी कस घेऊन येऊ ना कशी म्हणजे अशी हातात धरायची आणि घेऊन यायची तुला लाज वाटत असेल तर सांग एखाद्या पिशवीत कोंबायची आणि घेऊन यायची ए आजी ऐक ना अग आजी ही साडी द्यायला आलोय आणि तिला भेटायला ती साडी माझ्याकडे द्यायची आणि तुझी परेड पीछे मुड एक दो एक एक दो एक आजी यार आजी तू पण अनबिलिव्हेबलच आहेस का आमचं विधिवत लग्न झालंय मग कशाला अडवतेस जाऊ दे ना मला उत्ताळो नवरा आणि गुडघ्याला बाशी तशी तुझी गत झाली अरे अजून कितीतरी विधी बाकी आहेत अजून हळद उतरायची आहे पूजा व्हायची आहे तवर तुझं आपलं सुरूच मला खरं सांग तुला आजपर्यंत तिला भेटायला कधी अडवलंय आणि मला खात्री
तुम्हाला आत्ता पण आढळणार नाही. खात्रीला लाव कात्री. खात्रीला कात्री म्हणजे नंतर भेटायचं. हायच की आयुष्यभर भेटायचं. फक्त 10 मिनिटच दे ना. 10 मिनिटात बोलतो फक्त. 10 मिनिट नाही, 10 सेकंद सुद्धा नाही. जाऊन झोप जा. नाही साडी दे. चल साडी दे. नाही ना. किस्से सांगायला लागले ना माझं टाळकच सटकत. पण लग्न छान झालं नाही. स्वयंपाक पण उत्तम होता. वंशनी नियोजन अगदी सुरेख केलं होतं. मला पालखीची आयडिया तर इतकी आवडली. हात तू करवते ना जेवण. आजीबात कुठली व्यवस्था बिवस्था नीट केलेली नव्हती कोण. काय चाललंय तुमच. अहो हो हो काय करताय. मी काहीही बोलते तर मी आपलं चाललंय. कुठं लक्ष आहे तुमचं. नाही सॉरी. काय काय म्हणत होतीस तू. कसला विचार करताय तुम्ही. नाही कसलं नाही. स्पष्ट चेहरा दिसतय तुमचा. विचार करताय तुम्ही कसला तरी. रोगाचा विचार करताय ना. वेदच्या वडिलांशी बोलतो असं म्हणाले तिला. बोलायला हवं आता वेळ आली. रेणुकाबद्दलच प्रेम माया जिव्हाळा लपवता नाही येत तुम्हाला. डोळ्यात स्पष्ट दिसत तुमच्या. उद्या सकाळी काय ती हळद उतरवायची ना. पहाटे परत उठायचं आपल्याला. वाजले बघ किती. विचार नका करू फार. अनबिलिव्हेबल. वा काय डेकोरेशन केलं यार. आपण काय अर्थ आहे का याचा. हा या रूम मध्ये तर मी एकटाच आहे. तुमचं काय. अच्छा दरवाजाकडे डोकावून बघताय. काही फायदा होणार नाहीये कारण मुक्ता काही येणार नाही. मला इथे एकट्यालाच राहायचं. सो मुक्ता नाही तर तुम्हाला पण काय अर्थ आहे. चला वा बरं झालं तू आलीस. म्हणजे आता माझ्या दुःखावर रडायला कोणीतरी पाहिजे ना. रडायला नाही भाईसाहेब. मी आज तुला सरप्राईज द्यायला आली. मला काय सरप्राईज. मी मुक्ता वहिनी बरोबर तुझं बोलणं करून देऊ शकते. हो तुला माहितीये ना आजीला झोप कंट्रोल होत नाही. आणि एकदा झोपली की लवकर जाग पण येत नाही. खोटं बोलता येत नाही. काय करणार. प्रत्येक माणसाच नशीब असत. अरे फिसका लागला. पाणी पी. या काळ्या कारभाराची यादी रावसाहेबांना दाखवू शकतो मी. ठीक आहे मी तयार आहे. अहो पण कोणाला सांगू नका. शाबास. कळू देऊ नका कोणाला. नाहीतर माझी गेली कुठे. ती पण तुला चोरून भेटायला नसेल ना गेली.
आर्याला सून करून घेण्याचा प्लॅन कायमचा निकालात निघाला. हो ना, आता काय तिथं कायद्यानेच आपली सून झाली आहे. आधी आपण सगळे विरोधात होतो तेव्हा एवढ्या तोऱ्यात वावरायची, आता तर काय सून झाली म्हटलं आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही. बाई 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 बाई, मला तर विचाराने सुद्धा काहीतरी विचित्रच होतय बाई. हंस, आपलं कारस्थान तिला माहिती आहे, ती कुणाला सांगणार नाही असं म्हणाले खरी, पण त्यावर किती दिवस ठाम राहील ना हे काय सांगता येत नाही. कधी ना कधीतरी ती तोंड उघडणारच. आपली अवस्था आता दगडाखाली हात अडकल्यासारखी झाली आहे, त्यामुळे तिचं मन दुखावणं सध्या तरी मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे काय म्हणजे आपण तिच्याशी चांगलं वागायचं, प्रेमाने वागायचं. आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? नाही ना, तिच्याशी चांगुलपणाचं नाटक करायचं म्हणजे स्वतःचाच मानसिक छळ करण्यासारखं आहे. अगं बाई, म्हणजे आता स्वतःचा छळ करून घ्यावा लागणार. दत्त मामा, अरे कुठे होतास तू इतका वेळ? काय नाही, माझे पाय मोकळे करायला गेलो होतो. घ्या, इथं आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत आणि तू मस्त फिरतोयस. म्हणजे तुमची काय इच्छा आहे? त्या टेन्शन मध्ये तुमच्यासारखी सुटकी चेहरे करून बसू आणि आला टेन्शन मध्ये अटॅक, मग काय करायचं? हे बघा, जे झालं ते झालं, आता जा, आता त्याचा नंतर आपण विचार करूया. हा नाही, आता नाही उद्या, आता झोपायला जा. आणि झोपायला जाण्यापूर्वी तुमच्या देवाला, बाबाला, बुवाला अशी प्रार्थना करा कि त्या मुक्ताने आहे ना कुठे जाऊन काही बोलू नये म्हणून. त्याआधी हे समजून घे की इथे फुकटात राहण्याचा कार्यकाळ आता संपुष्टात आला. दाजीना साथ देण्यासाठी, सारंगला मुक्तापासून तोडण्यासाठी आपण इथे थांबलो होतो, पण ते झालंय आता. पण यापुढे मुक्ता बरोबर चांगुलपणाचं नाटक करत राहायचं आणि दाजीना सांगायचं की आपण इथून जातोय म्हणून. आपण इथं जातोय अहो, पण कसं आणि कुठे राहायचं आपण? एवढं सगळं परत उभं करायचं, पैसे नको का? त्या पैशाच्या सोयीसाठी इथे काही काळ आपल्याला थांबावं लागणार आहे. म्हणजे आता दादाकडनं परत पैसे मागायचे? आता कर्ज म्हणून पण ते आपल्याला काही देणार नाही. काय बोलले होते मागच्या वेळेला, हे शेवटच, यातच व्यवस्थित सेटल व्हा आणि पुन्हा मागितले तर तोंडावर अपमान करण्यात येईल. झालं, आणि त्या पैशातही तुम्ही सेटल झाला नाहीत. आता हे जर का दादाला कळलं, काय इज्जत राहिलं तुमची? म्हणूनच तर म्हणतोय ना, पुन्हा पैसे मागायचे नाही. हुशारीने, शिताफीने त्यांच्याकडून हळूहळू पैसे काढायचे आणि तेही कानोकान कोणालाही खबर न लागू देता. त्या सगळ्या प्रॉपर्टीवर, या घरावर, सगळ्यावर तुझी सत्ता असली पाहिजे. मला माफ करा, लग्नात आपण एकमेकांना वचन दिलं होतं की एकमेकांपासून काहीच लपून ठेवायचं नाही, पण मला एवढं मात्र लपून ठेवावं लागलं आणि हे सगळ्यांच्या फायद्यासाठीच आहे. हे एक गुपित घर बांधून ठेवणार आहे आई जगदंबे. हे सत्य लपून ठेवायची ताकद दे. काय झालं? काही नाही. हो आले. गेले ते सांग की हळदीच्या वेळी तुझ्या मनात काय भावना होत्या? चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? घरच्यांनी आपल्याला एवढं स्वीकारलंय, एवढं छान लग्न करून दिलंय,
पण तरी पण त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून असं लपून छपून भेटतो हे मला पटत नाही. हेच तर तुझा हाच खरेपणा ना मला रोज नव्यानं प्रेमात पाडत असतो. हे मुक्त तुला सांगू का, ही जागा ना, ही जागा काहीतरी जादूई आहे. म्हणजे मनहूस भाग्याची टाईप आहे. हे बघ ना, लग्नाआधी आपण जेव्हा पहिल्यांदा इथे भेटलो ना, तेव्हा तू मैत्री तोडायला निघाली होतीस. कारण तुला अशी भीती वाटत होती की तू माझ्या प्रेमात पडशील. आणि आता लग्न झाल्यावर आपण जेव्हा भेटतोय तेव्हा तुला माझ्या जवळ पण यायचं नाहीये. कारण इतरांना आपण फसवतोय असा गिल्ट तुझ्या मनात, म्हणून मी जागा म्हणू दे. भाग्याची कशी? हे बघ, आपली मैत्री तर तुटली नाहीच, उलट आपलं प्रेम झालं आणि आता लग्न पण. आणि आताही तुला जायचंय, पण तू तुझ्या ओठांनी माझ्या ओठांना वचन दिल्याशिवाय तू इथून जाऊ शकत नाही. ए भाईरू, ए कुठे होता तू? मुक्ताला तुला शोधायला पाठवला, 10 रुपये कुठल्या कटारात डोळ्यात पडला तू? ए फोन कर तू. हो कांता शेठ, 10 रुपये नाही पडले हो तुम्ही. त्या मुक्ताला पकडायला गेलो होतो आणि तिनं मावे हाल करून झालेला आहे मुक्ता ना. ए नीट समजेल असं सांग की तिला लय शोधली, शोधल्यावरती मला टेम्पो मध्ये सापडली होती. हा मारले हो मला लय मारले. काय सांगतो? अहो खरं ते सांगतो कांताजी. आणि नंतर मला ते टेम्पो बांधून टाकला आणि तोंडात बोळा पण कोंबळा. हो अहो कांताजी, नंतर त्या साल्याने मला जंगलात फेकून दिला ना राव. आणि त्या जंगलात ते गवताने पाल्यानं माझ्या मोका रंगाला खास सुटली होती. खास? हा नाही वाईट घडलं रे तुझ्यासोबत. हो ना, त्यापेक्षा वाईट तर पुढे घडलंय. काय? अरे मुक्ता आणि सारंगचं लग्न झालंय. हा याला पण पळवली ना तुझ्यासारखी. आईला ही मुक्ता कशी काय कोटाना करती, कशी पळती, कशी काय बाजू पळती होती काय माहित. कांता शेठ, माझी तर अक्कलच काम. आता हा क्षण संपूच नाही असं वाटत. नाही, लग्नानंतरची पहिलीच सकाळ आहे. हो माझी पण पहिलीच सकाळ आहे, म्हणून तरी आठवणीत राहावी ना असं वाटतंय मला. उशीर होतोय. हो दे ना थोडा झाला. कोणीतरी आपल्याला बोलवायला येईलच ना. मग येऊ दे ना. माझा पाय गेला हो, कामातून गेला हो, ठणका बसतो पायाला, हलवत सुद्धा येत नाही आता पाय. खरंच मनापासून ते हे केलं असतेस ना डायटिंग तर तुझा पाय हा एवढा दुखला नसता.
अहो डायटिंगचा आणि या पाया दुखण्याचा काय संबंध आहे का? काय संबंध म्हणजे कसं आहे, डायटिंग जर व्यवस्थित केलं असतंस तर पायावर असा जोर पडला नसता ना. आता बसल्या बसल्याच थोडासा जागेवरच पायाचा व्यायाम कर, म्हणजे तुझी ती ही आखडलेली शीर ढिल्ली होईल. हे बघा, तुम्ही इथे सत्यनारायणची पूजा सुरू व्हायच्या अगोदरच पूजा मांडली. मला तुमचे मनाचे श्लोक ऐकायचे नाही आहेत. खरं सगळ्यांना झुंक. हा काय म्हणालात? मुक्ता सारंग आपल्या त्यांचे अजून बरेच ते हे बाकी आहेत विधी. चल आपण जाऊया तिकडे हळूहळू. आपण त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे ना. हो इथे मला हलता येईना आणि तुम्ही मला बाहेर जायचं सांगताय? अग मी आहे ना तुला आधार द्यायला. मी तुला असा आधार देत देत सावकाश घेऊन जातो. ठीक आहे, चल दे माझ्या हातात हात. अहो चल काय, आता मी मुद्दामून करते का? माझा पाय दुखतोय म्हणून बोलते ना. अहो मला नाही का तिथे जाऊन एन्जॉय करावं असं वाटत, पण आता काय करणार मी? मला पाय हलवत सुद्धा नाहीये, साधं उभं राहता येत नाही, चालणार काय मी? ठीक आहे काय हरकत नाही, पण तू इथं बसून एकटी करणारच काय? मी आपली मोबाईल बघत बसते, तेवढाच टाइमपास करते. आज तुझा पहिलाच दिवस आहे, पुढचं पुढं बघू. चला आता सुरुवात करूया. वैजंती, माधवी आणि भाऊ अजून झोपलत काय? दिसत नाहीत कुठं. नाही, तिचा पाय लचकला काल, त्यामुळे तिला चालता नाही येते नीट. अगं मग कालच नाही का सांगायचं, उपचार करता आले असते काहीतरी. अरे बापरे, एवढं लागलंय का? खर तर येऊ शकली असती ती, पण ती बेडवरून उठायलाच तयार नाहीये. अरे बापरे. मी एकदा बघून येऊ का? आता या गडबडीत कशाला, उशीर होतोय, आरतीला सुरुवात करा. अहो ही लग्नानंतरची माझी पहिली आरती आहे. घरातले सगळे असावेत अशी माईला इच्छा आहे. मी लगेच बघून येते. तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर आहे तुझं, जा जाऊन. आलेच एक मिनिटात. लागलंय का डोळ्याला? नाही या बाजूला. मला माहित आहे तुम्हाला काहीच झालेलं नाही. तुम्हाला आरतीला पुढच्या ईदींना यायचं नाही ना, म्हणून हे सगळं नाटक करताय. म्हणून तुम्हाला भाऊ काकांना पण येऊ द्यायचं नाहीये. ते मी माहित आहे मला सगळं. काय काय कान गोष्टी चालल्या तुमच्या? मी तेच त्यांना सांगत होते की कोण काय म्हणन याचा अजिबात विचार करू नका आणि आराम करा. भाऊ काका, इथं तुम्ही त्यांच्या जवळच थांबा. या परिस्थितीत आपला माणूस आपल्या जवळ असावा असं लय वाटत. हाती लय हळवे आहेत, मी आजारी असते. छोटे मालक माझ्याजवळून उठून गेले असते का? माझ्याजवळच थांबले असते ना. अगे तुमचं नवीन नवीन लग्न झाले म्हणजे? असं करो तुम्ही जा, आम्ही इथूनच आरती करतो आणि आम्ही दोघही इथूनच तुला साथ देतो. चालेल येते. काळजी घ्या. ओ
जा उधर उधर सदानंदाचा उधर उधर जय जय माया भवानी जय जय माया भवानी अम्बा तुजा पुरवासिनी हो चिच्छक्ति श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माया भवानी कृतयुगाचे ठाई कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रगटला हो त्याच्या त्रासा भेणे हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो जय जय माया भवानी अंबा तुळजापूर वासिनी हो चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माया भवानी वहिनी आणि मुक्ता दोघी सोबतच आरती म्हणतायत हो ना किती प्रसन्न वाटतंय नाही कशाला उठतीस माझ्या लक्षातच नाही राहिले हो आरती मध्ये एवढी तल्लीन झाली ना कि मी उठून चालू पडायला लागले हो बरं झालं तुम्ही होतात म्हणून नाही तर मी पडले असते पाय दुखावला असता ना माझा कशी पडस म्हणून म्हणत होते मी अशा वेळेला ना कुणीतरी आपलं माणूस जवळ असायला हवं आहे आहे मी तुझ्या जवळच आहे ना मग कशी पडशील तू काळजी घे जरा पायाची आई तू माझ्या घराची माझ्या खानदानाची देवी आहेस माझ्या पिढ्या झिजल्यात तुझ्या सेवेत तुझी आरती कोणी करायची कोणी नाही हे मी ठरवलं पाहिजे आता पाहिलंच ना या पोरीनं काय केलं ही अशीच माझ्या शब्दाला आणि मला सुद्धा या घरामध्ये किंमत ठेवणार नाही विचार करून करून माझा श्वास गुदमरायला लागलाय गोष्ट लक्षात ठेव हे जे सात्विकपणाचं नाटक करतेस ना ढोंग करतेस बाकी कोणाला कळत नसेल मला बरोबर कळत तुझ्यामुळं आमचं घर विस्कटलंय सगळी नाती संपत चालली आहेत तुला जर खरच या घराची काही पडली असती ना तर तू हे घर सोडून कायमची निघून गेली असतेस मी तुम्हाला एक शब्दही बोलू नकोस विषारी नागिण आहेस तू विषारी नागिण सहन होत नाही मला तुझं माझ्या घरामध्ये असण हे घर या घराच्या भिंती मी माझ्या घामाने माझ्या रक्ताने उभ्या केल्या आहेत इतक्या वर्षांची मेहनत आहे त्याच्या पाठीमाग या घरातल्या संस्कारांना एक शिस्तीची जोड आहे माझ्या मध्ये यायचं नाही माझं घर आणि माझ्या मध्ये तू जर आलीस तर तुझं सगळं खानदान तुझं सगळं कुटुंब सगळे नातेवाईक संपून टाकेन मी लक्षात ठेव कारण मला माझा स्वाभिमान जिवंत ठेवायचा माझ्या घरच्यांना पैशा पाणीसाठी मदत करायची तुमचा एकही रुपया ना मायासाठी ना माझ्या घरच्यांसाठी खर्च होणार नाहीतर लोक म्हणतील ना यासाठी या घरात लग्न केलं आणि तुम्ही काळजी करू नका या घरातल्या कामाची जबाबदारी मी चोख पार पाडेन आणि घरा बाहेर जाऊन पण काम करेन आज हळद उतरायचा दिस नियतीचा खेळ बघा ना जिनं धोक्याने छोट्या मालकांचा हळदीचा रंग स्वतःच्या अंगात लावून घेतला ही त्यांच्या आयुष्यातून कायमची उतरली आणि माया अंगाला हळद नसताना आज हळद उतरवताना मी त्यांच्या सोबत उभी असणार आज हळद उतरवताना जेव्हा आम्हाला एकत्र आंघोळ घातली जाईल तेव्हा जमिनीवर पडलेल्या पाण्याचा रंग हळदीचा असेल कारण ही मुक्ता सारंगच्या रंगात रंगून कधीच मुक्त रंग झाली
कांता शेट त्या सोनाराकडनं मी त्या दागिने उधारीवर घेतलेले होते. तुझा पैसे मागायचं काय संबंध आहे? मी दिलेत ते पैसे आणि तुझ्या कोऱ्या कागदावर अंगठा लावला होता ना, त्यावर मी लिहिलो एक महिन्याच्या आत तू पैसे दिले नाही तर हे घर माया नावावर. आणि तुम्ही सगळे रस्त्याच्या नावावर, म्हणजे तुम्ही सगळे रस्त्यावर. कांता शेट लईच वाईट घडते म्हणायचं. आता ह्यांची पूर्गी मोठ्या वाड्यात आणि हे आई बाप रस्त्यावर. अरे 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 देवबी असा निर्दय कसा? हो पण ते कागद तर मोठ्या मालकांना लिहून घेतले होते ना, मग ते यांच्याकडे कसं आलं? अगं तो कागद आहे ना मोठ्या मालकांकडेच आहे आणि त्या सोनाराला पैसे देऊन मोठ्या मालकांनीच तो कागद त्यांच्याकडे ठेवलाय. फक्त आता हे काय चाललंय, ये या अशा कांता भैरूला संमती टाकून काहीतरी काड्या करू राहिलेत. मग आपण हे सगळं मुक्त दयान सारंगदाजींना सांगितलं तर? नाही नाही पुरी तसं नाही करता येणार. अग मोठा गोळ होईल. मुक्तन काय केलंय, त्यांचे चेहरे आहेत ना गुप्त ठेवलेत, लपून ठेवलेत. जर आपण ते उघड केले ना तर ते सगळं भांडाफोड होईल. तसं करायचं नाही, कारण मुक्तन त्यांचे चेहरे लपून ठेवलेत त्यामुळं ते शांत आहेत सगळे. लक्षात, हे कांता आणि हे भैरू हे सगळं भावले आहेत, भावल्या. कळलं का? ह्या सगळ्यांच्या दोऱ्या मोठ्या मालकाच्या हातात आहेत. ते जस नाचवतील तसे हे नाचणार. यांनी किती पण धमक्या देऊ दे, हे आपलं काहीच बिघडवू शकत नाही. सारंग मुक्ता, आतातल्या हातामध्ये हळकुंडाचं कंकण आहे ना, ते सोडायचं नाही तामणात सोडायचं. सारंग तू एका हाताने ते कंकण सोडायचं नाही, मुक्ता तू दोन्ही हाताने. अगं पण असं का? असं का म्हणून विचारायचं नाही, मोठी माणसं सांगतात तसं करायचं. अरे भावा, तुझा आधार द्यायला आणि तुझी जबाबदारी घ्यायला माझा एकच हात बास झाला असा काहीतरी अर्थ असेल त्याचा, हो की नाही आजी? हा पप्प्या, तू म्हणतोस तसा अनुभवूयास ना. पप्प्या दादा ना काही पण सोडून देतो. सोडू का आता? सोड सोड, एका हाताने पण. सुटली का? कळलंच नाही मला. दे पप्प्या, काय डोसक्यात शिरलं का? हा येडा आहे, सुटलेल्या गाठणीला परत चुडवीत होता. येडा नाही तो, येडा बनून पेडा खातोय. शहाणा आहे तो लय. मुक्ता आता तू सोड. सोडून देते. सारंग मुक्ता, आता तुमच्या मुंडावळ्या एकमेकांनी सोडवा.
आणि तिने जर अशी मूठ सोडली नाही ना तर अजून एक चिमटा बसतो. दमकी दमकी देतोस तू तिला, मग आता तू घट्ट धरून हात सोडायचंच नाही हात अजिबात. सारंग आता तू हो चलो रेडी. असं नाही एका हातात, एका हातात अशी बोटात, अशी दोन बोटात. हा दोन बोटात हो अशी. हा अशी अनबिलीवेबल आहे. ठीक आहे ठीक आहे आजी, बघूया ट्राय करते. अरे मुक्ता तू दोन्ही हातानी. ठीक आहे तरी पण चालेल, सोडून दाखवतो. सुपारी काढायची राहिली का बाळा? काय चिटिंग केली सांग बरं तू? तुम्ही नेहमी चिटिंग करता उगीच तू काहीतरी. नाही अरे वा 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 तुम्ही दोघं इथं. हो तुम्ही आला नाही बाहेर, आम्हाला फार वाईट वाटलं. म्हटलं एकदा जाऊन बघावं भेटावं तुम्हाला म्हणून आलो. वय ना छोट्या आईंच्या पायानं येळेवर घोळ केला, नाहीतर त्यांची लई इच्छा होती. काकी आता बरं वाटतंय ना तुला? हा म्हणजे आता तसं थोडं बरंच आहे म्हणायचं. बर पण तुम्ही असं बिलकुल समजू नका की हा कार्यक्रम तुम्ही मिस केलाय, कारण पप्पे आणि जया ह्या दोघांनी सगळं शूटिंग करून ठेवलंय, सो तुम्हाला नंतर बघायला मिळेल. हो का? अरे वा वा मस्तच. आम्ही तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. प्रेमानं आणि सुखानं संसार करा. नाही नको, राहू दे राहू दे. म्हणजे काय मला आता उभं पण राहता येणार नाही आणि असं बसून आशीर्वाद देणं बरं नाही वाटत आहे. राहू दे, मला बरं वाटलं ना की नंतर मस्तपैकी पाय पडा. हा बरं काकी चालेल. हो काका तुम्ही माझ्यासाठी आजही माझ्या वडिलांच्या जागी आहात. कायम राहणार, मी कधीच विसरणार नाही जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही होता. असंच मायावर कायम प्रेम करत राह आणि सतत माया पाठीशी राह. तुला शिरा बनवायचा आहे ठाव आहे ना? वय या मागचं रीतिरिवाज पण जाणून घे. चांगला चवदार, पहिल्या घासाला मन भरून टाकणारा असा शिरा बनवायचा आहे तुला.
अगं अन्नपूर्णा म्हणून नगरकरांच्या पूर्जांसमोर तू स्वतःला सिद्ध करायची मोठी परीक्षा द्यायची आहे तुला. पूर्जांसमोर म्हणजे? म्हणजे आज तू शिरा बनवायचा आहे तो फक्त घरच्या माणसांसाठी नाही तर पूर्जांसाठी पण आहे. अगं पूजेसाठी त्यांना आपण आवाहन करत असतो. इतकंच काय घरच्या प्रत्येक कार्याला त्यांची हजेरी असते. या आणि नगरकरांच्या घरात मानलं जातंय की पूर्जांच्या आशीर्वादानंच आपलं नशीब ठरतं. या तेव्हा ते आज शिरा खायला येणार आहेत. त्यांचं मन भरलं की ते सुनेला बी काही कमी पडू देत नाहीत आणि या स्वयंपाकघरात बी काही कमी पडू देत नाहीत. तेव्हा तू असं छाप शिरा बनव हा की पहिल्याच घासाला त्यांच्या तोंडात न तुझ्याबद्दल आशीर्वाद.